परतीच्या पावसामुळे हतबल झालेल्या बळीराजाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. आधीची अतिवृष्टी आणि आता परतीचा पाऊस यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याची व्यथा यवतमाळच्या पुसद येथील शेतकरी पुत्र असलेल्या अमोल जाधव या शिक्षकाने एका व्हिडिओद्वारे मांडली असून शेतकऱ्यांकडे मायबाप सरकारने लक्ष द्यावे अशा पोस्ट करीत हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. तुम्ही आमच्या पिकाला हमी भाव देता किती? 3,000 रुपये. आणि आम्हाला हे समज करण्यासाठी किती खर्च व्हायचा अंदाज आहे तुम्हाला? नाही साहेब, तुम्हाला काय अंदाजा नाही. आम्हाला बॅगच पडते साहेब 3,500 रुपयाची. त्यानंतर मजुरीसाठी बाकीचे राहिलेली कामं याच्यासाठी लागणारा खर्च काय याचा तुम्हाला अंदाज आहे साहेब? नाही. आणि यातही आम्हाला साथ देणारा हा मेघराजा यानंही सुद्धा आम्हाला यावेळेस एवढे आमचे हाल करून टाकले की जे होतं नव्हतं आमचं ते सुद्धा आमच्यापासून हिरावून घेतलं साहेब. अरे तोंडाला आलेला घास साहेब आमचा या आमच्या मेघराजानं आमच्याकडून हिरावून घेतला. अरे अरे तूच आमची साथ नाही देतेस तर कोण देणार? हे सरकार का आमचं आहे का? या सरकारानं आम्हाला पीक विमा करायला सांगितलं पण कधी आम्हाला त्याची कधीच अंमलबजावणी केली नाही या सरकारानं. ही अवस्था पहा आमची. आमच्या पाठीशी कोण आहे? कोणी नाही. तुम्ही सगळे चिन्ह 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 या सगळे तुम्ही गुंतलेल्या. पण या शेतकऱ्याची दिवाळी कशी होईल याचा तुम्हाला काय आहे का अंदाज? साहेब साहेब फक्त आमचं हे पीक वाहून नाही गेलं साहेब. या पिकासोबत फुलाचे फटाके, फराळाचे ताट, पूजेची लक्ष्मी, बायकोचा पाडवा, आईची हक्काची साडी आणि बापाचं धोतरपण हे सर्व जे आहे ना समाधानानं देणारा जो हा शेतकरी राजा याच्याकडून या समजायची जी अपेक्षा आहे ना ते सगळं वाहून गेलं साहेब. आणि तुम्ही म्हणता की फक्त 3,000 रुपये भाव देतो म्हणून.